शहरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत. विरोधक आता विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करतायत. महाविकास आघाडीचे आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करतात. विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि या संदर्भात माहिती देण्यासाठी गिरीश गायकवाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गिरीश, विरोधक सरकार विरोधात चांगलेच आक्रमक बनलेले आहेत, जोरदार घोषणाबाजी केली जाते. यांना क्लीन चीट कशा पद्धतीनं देण्यात आलेली आहे हे सरकारनं सांगावं असा प्रश्न विचारत सर्व विरोधक आता आक्रमक झालेले आहेत. या ठिकाणी विविध बॅनर लावण्यात आलेले आहेत. भाजपची वॉशिंग मशीन आधी आरोप मग क्लीन चीट अशा आशयाचे बॅनर्स आहेत. भाजप प्रस्तुत क्लीन चीट अशी ही बनवा बनवी असेही बॅनर्स पोस्टर्स लावण्यात आले आहेत, ज्यामध्ये अजितदा पवार यांना आघाडीनं दाखवण्यात आले आहे. त्यासोबतच इतर जे ज्यांच्यावरती ईडी सीबीआयनं आरोप केले होते त्यांचे सुद्धा बॅनर्स बनवण्यात आलेले आहे. ऑफर मिळते, महायुती सरकारची ऑफर आहे, पक्षप्रवेश करा आणि क्लीन चीट मिळवा असं म्हणत विरोधक आक्रमक झालेले आपण पाहतोय. अनिल देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यासोबत रोहित पवार आहेत आणि ठाकरे गटाचे, शिवसेनेचे आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत. अंबादास दानवे सुद्धा या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे विरोधकांनी आता सरकारला घेरण्याची जी तयारी आहे ती केल्याचं बोललं जात आहे. अंबादास दानवे या ठिकाणी आहेत, थेट अंबादास दानवे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आपण पाहतोय या ठिकाणी की विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. काही दिवसांपूर्वी अंबादास दानवे यांचं देखील निलंबन झालं होतं, शिवगाव प्रकरणी त्यांचं निलंबन झालं. त्यानंतर ते आता नियमितपणे या ठिकाणी